सांगली जिल्ह्यातील पोलीस प्रशासन यांच्या वतीनं वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे महिला आणि बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन महिला समुपदेशन केंद्र इस्लामपूर तथा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं बोरगाव ग्रामपंचायत सभागृह येथे बोरगावमधील महिला आणि युवतींना आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी काय उपाय करावेत यासाठी इस्लामपूर पोलीस प्रशासन आणि महिला त्याचबरोबर बालविकास विभागाचे प्रमुख संभाजी शिंदे, मनाली पवार, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संपतरावजी गायकवाड यांच्याकडून उपस्थित महिला आणि युवतींना आई काय म्हणते या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच नारायण देशमुख पोलीस निरीक्षक इस्लामपूर पोलीस ठाणा त्याचबरोबर बोरगावचे सरपंच जयंती मालोजी पाटील, उपसरपंच सूर्यकांत विलास पाटील, शीतल पाटील ग्रामपंचायत सदस्य यांसह पद्मश्री गिरी गोसावी पोलीस पाटील, प्रमोद शिंदे, शकील मुल्ला मोलाजी पाटील त्याचबरोबर माजी पोलीस पाटील मालोजी पाटील या मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत हा मेळावा उत्साहात पार पडला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. न्यूज रिपोर्टर एकनाथ कांबळे, आज 24 तास, सांगली. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.